हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त असं संध्याकाळचं एकदम भारी वातावरण झालं होतं आणि असं वातावरणात असं वाटतं का नुसतं त्या वातावरणाचे फोटो वगैरे काढावा. तर मी इथे ना वरती विराला झोपू लावत होते आणि मिस्टर गेले होते खाली झाडे लावण्यासाठी. तर मी आत्ताच खाली झाडं लावणार आहे म्हणजे फुलाचे आणि एक कोणतरी फळाचं झाड बाकी होतं लावायचं. तर मी ते लावून आलो आहे आणि अशाला बोललो चाल तुला दाखवतो कसे लावले मी. पण अशी बाळा झोपत वर आली त्याच्यामुळे अशी बसली इथं आणि आणि मी तिला सोडून खाली गेलो होतो बच्च्याला त्याच्यामुळे अशी वर येऊन बसली. थोडं मोठं आहे ना ब्लँकेट टाकले बाळाला कारण तेच सांगू राहिलो ना. सेवा चालू आहे सेवा. सगळं सुप्पूमुळे पचका झाला आज. जाऊ दे मग मी काय म्हणते नाही तिकडे तर मग चल नाही हॉटेलला आम्हाला काय इकडे कर तोंड आता इकडे कर तोंड बघा काय पण आता जाऊ दे देवाला तिकडे कॅन्सल झालं मग आता इकडे पोटोबा करून विठोबा नाही झालं तर तू म्हणता असं तर पाहिजे दानशूर. आणि ना यांचं आहे ना 3 दिवसापासून चालू यांचा मूड लटकलाय. यांचा चेहरा लटकलेला दिसतोय कारण यांना ना देवीला जायचंय असं वाटतंय पण देवाला जायचंय. पण ना तिथं आता तिथं कधी जावं लागेल बघितलं होतंय पण कधी जावं लागेल आता मंगळवारी जावं लागेल सोमवारी किंवा मंगळवारी. तर अशाला नाश्ता आलाय संध्याकाळचा का आणते याला ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट का तर मी ना आता दाखवतो झाड कसे लावले मी. चला झाड दाखवतो मी लावलेले आत्ता लावले जास्त पहिले ना आपण स्पोर्ट्स मध्ये लाईट चालू करू बाहेरचं वातावरण बघू शकतो तुम्ही एकदम असं मस्त झालंय ना लाईट लावून देतो बाहेरची. हा मस्त वाटते आणि झाड आहे ना मी तिथे खालीच लावले तुम्हाला दाखवतो खाली जाऊन कुठे लावले. आणि पाठीमागच्या बाजूला होतं एकच नंबर आहे पाठीमाग तर आणखी छान दिसतंय एकदम वातावरण सूर्य अस्त झालाय आणि मस्त वातावरण झालेलं आहे ढग वगैरे एकदम भारी मस्त काळे काळे भोवर दिसतंय. आणि इकडे मस्त अशी ना मी ना ह्या बाजूला झाडं लावलेले पण ते झाडांचे फार पानं गळून गेले तेव्हा मी झाडं लावले असं झालं. हे बघा इथे लावलेले एक त्याच्यानंतर याला तर काहीच नाही राहिलं याचं सगळं जमलंय. त्याच्यानंतर इकडे एक लावले हे कोणतं तरी फ्रूट म्हणतं त्याला पण मला त्याचं नावच नाही माहिती त्याचं असं ॲपल काय वॉटरमेलन का काय नाही वॉटरमेलन नाही वॉटर ॲपल का काहीतरी असं नाव आहे त्याचं आपलं असं ॲपलसारखं त्याला फळ आहे पण त्याचं आता येईल का नाही त्याची गॅरंटी नाही कारण एवढे 2 महिने तसेच पडून राहील त्याच्यामुळे लावले नाही मुळं ते नाही येऊ शकत असं वाटते पण लावून दिले मी आता. हे बाकीचे आपले पामचे आहे तशीच यांना पाणी मारलं मस्त वातावरण झालं आज. तर आता ना इकडे सपोज आपण नाश्ता चाललाय दगडी पोळी काय म्हणतात त्याला दगडी पोळी भोगा चपाती का चुरमा आणि इकडं गटाचे अजून घे नाही आले ना काय म्हणते त्याला यायला लागले मोड
एकाचे आले वरती, एक छोटासा वरती आला इथं. एक कोंब निघाला तशी बर का. तर सांग बरं, असं मी कशा झाड लावलं असं? दोन फुलांचे लावले बरं का, पण त्याच्यात आहे ना ते एक दोन फळांचे लावले, पण त्याचं नावच माहित नाही मला. किती वेळ झालाय बघ बरं, भेटण्याची गॅरंटी नाही आता. सात योग जाऊन. तर मी आता ना दूध घेऊन येतो, कारण 5:30 वाजता जायला पाहिजे आता, 7 वाजले. पण ते दोन फळांचे झाडं आहे कोणते मला तेच नाही माहिती. लावले आले तर आहे, खायला भेटल फळं, कळल काय, नाहीतर मग जळ आले तर ते काहीतरी अशी याच्यासारखी सफरचंदासारखीच ॲपल काहीतरी आहे, बोराचा नाही काय म्हणते ना ते सफरचंदासारखंच सेम, फक्त हिरव्या कलरचा असतो. तर चल मी येतो मग दूध घेऊन. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे रविवार, आणि प्रत्येक रविवारी मी सांगत असाल की मी चाललो आहे नाश्ता आणायला, पण नाश्ता आणायला मी कुठं जाते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि मी जातो आपल्या गावामध्ये आपल्या सासऱ्याचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जातो. चला तुम्हाला दाखवतो कुठं आहे दुकान, ते कोळपेवाडीमध्येच आहे बाजार तळावर. आणि तिथं काय काय भेटतं ते पण दाखवतो. नुसतं वडापाव नाही, सगळ्यात भेटतं रस्सा वडा, मिसळ वगैरे. तर चला जाऊया. वडे भारी दिसू राहील खायला. चार एक काम करा, ही टोकर कसा आहे वडा, गार होईल हा फॅन चालू आहे. झोप मोठ झाली तिची. तिकडे जायला आवडत रडत ते तिकडे जायला. आज त्या दिसा द्या लाईट दिसत ना चाललंय. वडे खायचं खाताने ना माझे बघता माझं पिल्लोड तिथं असं वाटतं मला का नाही देते खायला, मला का नाही देत ती. आणि एवढी नाटक करते तिचा पप्पा असल्यावर, आणि हे नसले का मग असे लय एवढी भारी रात्री रडत नाही काहीच नाही. तिच्या पप्पाला पाहिलं लगेच सुरू होती का नाही, म्हणजे खेळायला घेऊन जाते ना बाहेर, त्याच्यासाठी नाटक करत ते बबड. झोपून उठलंय आताच. उच्चार बबडू आम्हाला खायला करावं लागेल काहीतरी आमच्या बबड्याला. तिला कोणती वस्तू दिली तरी चालत. फोल्डिंग केलेले तुला काय खायचं बबडू आज? काय खायचे? दाल भात. आज गाजर आणायला पाहिजे, तर गाजरची प्युरी द्यायला पाहिजे. हलवा बिलवा नाही अजून खायचं तिला. आताच उठलंय ती.